नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला हेही माहिती आहे की आपण शनिवारी एक उजळणी आठवड्याचं सदर चालू केलेलं आहे, ज्यामध्ये आपण पूर्ण आठवड्यात जे काही आपण चालू घडामोडीमध्ये प्रश्न घेतले होते ते प्रश्न आपण इथे घेतो. आणि तेही कसे घेतो, प्रश्न आणि उत्तर हे कशासाठी, तर उजळणी ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस म्हणतो ही तुम्हाला होत राहावी आणि या प्रश्नांची त्याची उत्तरं ही तुमच्या डोक्यात कायमस्वरूपी राहावीत, म्हणजेच निदान परीक्षेपर्यंत तरी. म्हणून उजळणी आठवड्याची, तर ह्या शनिवारी आपल्याला घेता आलं नाही कारण सुट्ट्या आल्या होत्या आणि त्यामुळे उजळणी आठवड्याची ही तुमच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून आणले, जे 20 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या दरम्यान आपण जे काही प्रश्न घेतले होते ते प्रश्न तुम्हाला त्याची उजळणी व्हावी यासाठीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा कारण तो तुमच्यासाठी आहे, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, त्यासाठी उजळणी आठवड्याचं हे तुमच्यासाठी आहे. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत बघायचं म्हणजे उत्तर तुमच्या आपोआप लक्षात राहणार. चला सुरुवात करूया. आपल्या चालू घडामोडीचं जे स्पेशल पोलीस भरती 2024 साठी जे मासिक आहे हे आपल्या ॲपमध्ये आहे. ॲपमध्ये बाय ई बुक या विभागात गेलात की तुम्हाला चालू घडामोडी, त्यावर क्लिक केलं की मग मासिक, सहामासिक, त्रैमासिक असे सगळे मासिकं तुम्हाला उपलब्ध आहेत. प्रत्येकाची जी फीज आहे ती वेगवेगळी आहे. त्रैमासिक जे आहे ते 49 ला आहे, सहामासिक जे आहे ते 99 ला आहे आणि मासिक जे आहे ते 20 रुपये मूल्याला माफक किमतीत दरात ठेवलेलं आहे. आणि आपले प्रश्न हे परीक्षेमध्ये आलेले आहेत, येत आहेत, त्यामुळे नक्कीच आवर्जून घ्यायचं आहे. 260+ रिझल्ट आपल्या टिक्कर मराठीचा पहिलाच धमाका आणि पहिलाच काय आहे रिझल्ट आहे आणि या परीक्षेत तो अधिकच असणार. टिक्कर मराठीचा ठोकळा जो आहे पुस्तक स्वरूपात तुम्हाला कसा मिळणार, तर त्यासाठी टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करावा लागेल, विनाशुल्क विनामूल्य आहे. त्यामध्ये स्टोअरवरती गेलात, त्यावर क्लिक केलं, बाय नाव ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला प्लेस ऑर्डरचं येईल. प्लेस ऑर्डर केलीत पूर्णतः खरेदी प्रक्रिया की मग तुम्हाला तुमची माहिती द्यायची आहे. ज्या पत्त्यावर तुम्हाला पुस्तक स्वरूपात हवंय ते सर्व तुम्हाला इथे या पत्त्यावर मिळेल, पण पत्ता व्यवस्थित टाका. आता सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. चला आपण काय काय प्रश्न घेतले होते. गुरु घसीदास तोमर पिंगला या भारतातल्या तिसऱ्या मोठ्या व्याघ्र प्रकल्पाला कोणत्या राज्य सरकारने मान्यता दिली? राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक की छत्तीसगड? कोणी दिली मान्यता? बरं, छत्तीसगड या राज्याने गुरु घसीदास तोमर पिंगला या भारतातल्या तिसऱ्या मोठ्या. आता सगळ्यांना एकच सांगणार आहे इथे प्रश्न आणि उत्तर, जी नवीन बघतायत त्यांच्यासाठी एक सांगतोय, आपण हे प्रश्न आधी घेतलेले आहेत, त्याचं पूर्ण विश्लेषण घेतलंय. ज्यांना कोणालाही पूर्ण विश्लेषण हवंय त्यांनी त्यावेळेचा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला हे संपूर्ण विश्लेषण मिळेल. इथे फक्त आपण प्रश्न आणि उत्तर, उजळणी यासाठीच आहे, बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न काय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भारतीय सेनेतील किती जवानांना कीर्तीचक्राची घोषणा केलेली आहे? 5, 4, 7 की 10? तर 4 कीर्तीचक्र यांची घोषणा काय केली आहे द्रौपदी मुर्मू आणि ते दिलेली आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, कीर्तीचक्र यावर्षी किती देण्यात आलेले आहेत? 4 देण्यात आलेले आहेत. चला, गडचिरोलीच्या किती जवानांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पथकाने सन्मानित करण्यात येणार आहे? 17, 15, 20, 13? तर याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक हे 17, गडचिरोलीतल्या जवानांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पथकाने सन्मानित करण्यात आले. एकंदरीत किती शौर्य पदक देण्यात आले ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच आवर्जून सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न, ईडी या तपास संस्थेच्या पूर्ण वेळ संचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? विक्रम मिस्त्री, राहुल नवीन, विनय मोहन क्वात्रा, राजीव गोबा? आता या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक बी, राहुल नवीन. राजीव गोबा हे केंद्रीय सचिव होते, आता हे निवृत्त झालेत, यांच्या जागेवर कोण आलेलं आहे केंद्रीय सचिव म्हणून हे तुम्ही मला सांगायचं आहे, ओके. चला, आणि विक्रम मेस्त्री हे कोण आहेत हेही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्रातील किती पोलिसांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे? 58, 56, 51 की 59? या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक बी, 59. महाराष्ट्रातील पोलिसांना राष्ट्रपती पदकाने
गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा चित्रपटी व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? रोहिणी अट्टंगडी, शिवाजी साटम, अशोक सराफ, सचिन पिळगावकर. या प्रश्नाचं उत्तर काय? तर महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा हा जो पुरस्कार आहे व्ही शांताराम जीवन गौरव हा शिवाजी साटम यांना, तर राज कपूर जो आहे जीवन गौरव हा रोहिणी अट्टंगडी, आणि संगीत नाट्य अकादमीने नाट्य परिषद यांनी रोहिणी अट्टंगडी आणि अशोक सराफ, आणि अशोक सराफ यांना 2023 काय मिळालेला आहे? महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार. 2024 कोणाचा आहे? प्रदीप महाजन. हा प्रश्न विचारला गेला पोलीस भरतीला 2024. भारतीय हॉकी संघाचा माजी गोलरक्षक पी आर श्रीजेश याच्या कितव्या क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याची घोषणा हॉकी इंडियाने घेतलेली आहे? हॉकी इंडियाचे कोण आहेत? अध्यक्ष दिलीप तिरकी, बरोबर आहे. तर 16 नंबरची याची जर्सी आता काय करण्यात येणार आहे? तर निवृत्त करण्यात आलेली आहे. श्रीजेश हा आपला गोलकीपर आहे आणि त्यांनी आता निवृत्ती घेतली आहे. आपल्या हॉकी संघाने ब्रॉन्झ पदक ऑलिम्पिकमध्ये मिळवलंय मागच्या टोकियोमध्ये सुद्धा 2020 आणि आता 2024 काय केलेलं आहे? ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि पी आर श्रीजेश हा समारोप सोहळा जो होता त्या सोहळ्यामध्ये ध्वजवाहक मनू भाकेर बरोबर होता, हे लक्षात ठेवा. आणि होंगझू या ठिकाणी आशियाई स्पर्धा झाली, त्याही स्पर्धेमध्ये समारोपाला पी आर श्रीजेश होता, हे लक्षात ठेवा. ध्वजवाहक समारोपाला. श्रेता थाविसीन यांना नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने पदावरून दूर हटवले, ते कोणत्या राष्ट्राचे पंतप्रधान होते? कोणत्या राष्ट्राचे होते? थायलंडचे होते. ओके, त्यांना आता काय केलेलं आहे? पंतप्रधान पदावरनं काढलेलं आहे. चला पुढे जाऊया. ऑगस्ट महिन्याचं चालू घडामोडीचं आपलं जे मासिक आहे हे तुम्हाला कुठे मिळेल? आपल्या ई बुक या विभागामध्ये 20 रुपये एवढ्या माफक किमतीमध्ये उपलब्ध आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाज प्रशिक्षक पदावर कोणाची निवड करण्यात आलेली आहे? यापैकी कोण आहे बरं? तर मॉर मॉर्केल यांची निवड करण्यात आलेली आहे. हे जे खेळाडू आहेत हे कोणत्या देशाशी निगडीत आहे ते मला कमेंट्समध्ये सांगायचं. मुथय्या मुरलीधरन यांनी किती टेस्टमध्ये 800 विकेट घेतलेले आहेत. अँडरसन हा इंग्लंडचा आहे आणि याने विकेट किती घेतलेत? नुकतीच यांनी निवृत्ती जाहीर केली, तर त्यांनी किती विकेट घेतले ते सांगायचंय. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक किती जागांसाठी होणार आहे? यापैकी किती जागांसाठी? तर 90 जागांसाठी होणार आहे. किती टप्प्यामध्ये? 3 टप्प्यामध्ये, लक्षात राहील. 3 टप्प्यामध्ये ही होणार आहे. 18, 25 आणि 1 ऑक्टोबरला. 18, 25 एक आहेत, सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबरला निकाल आहे. ओके बरं, यामध्ये हे 90 आहेत. पाक व्याप्त काश्मीर ज्याला आपण POK म्हणतात, पाक ऑक्युपाईड काश्मीर, याला किती सीट दिलेल्या आहेत हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचंय. आणि एकूण किती आहेत विधानसभेच्या जागा? ठीक आहे. चला, व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट या परिषदेचं यजमानपद कोणाकडे आहे? तर कोणाकडे आहे? भारताकडे. इटलीमध्ये काय झालं? G7 ची, हा ब्रिक्सची 16वी बैठक रशियामध्ये. फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन हे काय आले होते आपल्याकडे? 26 जानेवारीला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. ओके, ही तिसरी होती. कितवी? तिसरी परिषद. संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर KC वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातनं 2 या लोकलेखा समितीवर आहेत, अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल. याची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे सांगायचं कमेंट्समध्ये. आणि 1967 पासून काय झालेलं आहे? तर विरोधी पक्षनेता हा या समितीचा अध्यक्ष किती वर्षासाठी असते? 1 वर्षासाठी. आणि KC वेणुगोपाल हे कोण आहेत? काँग्रेसचे आहेत, त्यामुळे विरोधी पक्षामध्ये. चला, पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजवाहक यापैकी कोण असणार आहेत?
तर सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव हे काय असणार आहेत, या उद्घाटन समारंभामध्ये ध्वजवाहक म्हणून हे काम, म्हणजे ध्वजवाहक असणार आहे काम म्हणतोय हे लक्षात ठेवा. एकूण खेळाडू किती आहेत ते सांगायचंय. ओके चला, मागच्या वेळे या वेळेला बघू पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपले किती पदक घेऊन येत आहेत ते. आपण ऑलिम्पिकमध्ये फक्त 6 पदक घेऊन आलो, 5 ब्रॉन्झ आणि 1 रौप्य. नीरज चोप्राच्या रूपाने 1 रौप्य मिळालं, 5 ब्रॉन्झ ते आपल्याला मिळालेले आहेत. सुवर्ण यावेळेला एकही नाही. आयआयटी मद्रास येथे वॉटर टेक सेंटर कोणत्या दोन राष्ट्रांच्या संयुक्तपणे सुरू करण्यात आले आहे? भारत इराण, भारत इराक, भारत इस्रायल, भारत तुर्की. कोणाबरोबर? भारत इस्रायल. ओके आता यामध्ये इस्माईल हनी हे लक्षात ठेवायचं, हमासचे जे आहेत, जे इस्रायलने हल्ला केला होता त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला प्रश्न विचारला जाईल हे लक्षात ठेवा. पेजेश्कियान हे इराणचे प्रमुख आहेत. ओके आणि याचे कोण आहेत, इराणचे, इस्रायलचे कोण आहेत हे सांगायचंय. तुर्कीसाठी आपण कोणतं केलं होतं, ऑपरेशन दोस्ती, बरोबर आहे की नाही, आणि इस्रायलसाठी ऑपरेशन अजय. राकेश पाल यांचं नुकतंच निधन झालं, ते कोणत्या दलाचे महासंचालक होते, बीएसएफ, भारतीय नौदल, तटरक्षक दल की एसएसबी, काय बरं, तटरक्षक दल. राकेश पाल यांचं नुकतंच निधन झालं, ज्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचं निधन झालं तमिळनाडूमध्ये, तर तटरक्षक दल याचे ते प्रमुख होते. बीएसएफ, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, हा दलजीत सिंह चौधरी हे काय झालेत सध्या, याचे प्रमुख झालेत, अतिरिक्त भार जे सशस्त्र सीमा दलाचे आहेत त्याचा अतिरिक्त भार आता त्यांना देण्यात आलेला आहे. भारतीय नौदलाचे कोण आहेत, दिनेश कुमार त्रिपाठी, बरोबर की नाही. चला पुढचा प्रश्न, युनायटेड नेशन कमांड यामध्ये 18 सदस्य राष्ट्र म्हणून कोण झालेले आहेत, इटली, जर्मनी, अर्जेंटिना, स्वीडन, तर यापैकी काय, याचं उत्तर जर्मनी झालेलं आहे. काय बरं, जर्मनी. ओके इटलीला तुम्हाला सांगितले G7ची बैठक. ओके अर्जेंटिना हा काय झालेला आहे, ब्रिक्स मधनं बाहेर पडलेला. स्वीडन हा काय, 32 नाटोचा सदस्य हे लक्षात ठेवा. आणि जर्मनी, आपल्याकडे हॉकी वर्ल्ड कप झाला होता त्याचं काय आहे, जेत्तेपद तिसऱ्यांदा जिंकलेला. आणि कुठे झालं होतं, कोणत्या राज्यामध्ये, ओडिसा, हा प्रश्न विचारला गेला आणि बिरसा मुंडा स्टेडियममध्ये झालं होतं. बेल्जियम हा काय होता, उपविजेता, हॉकीचं मी म्हणतोय. मुंबई पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 स्पेशल मुंबई पोलीस भरती सामान्य ज्ञानाचं आपण जे प्रश्नांचं विश्लेषण करतो ते चालू केले आपण. आणि सामान्य ज्ञानाचं कधी असणार आहे, लाईव्ह दुपारी 2 आवर्जून दुपारी 2 यायचं. जीकेचं म्हणजे सामान्य ज्ञानाचं आपण विश्लेषण घेतो, अतिसंभाव्य जे परीक्षेमध्ये येण्याचे आहेत शक्यता दाट ते आपण इथे प्रश्न घेतोय. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी जाहीर केलेला आहे, तर एमपॉक्स याला काय केलेलं आहे, जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केलेली आहे या साथीच्या आजाराला. चला, मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे यापैकी, तर पर्याय क्रमांक डी डॉक्टर प्रसाद कारंडे जे विजेटी आहे, वीर जिजामाता इन्स्टिट्यूट जे आहे याचे प्राध्यापक जे आहेत यांना आता काय करण्यात आले, मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुलसचिव कोण आहेत मग, कुलपती कोण आहेत, कुलगुरु, कुलपती आणि कुलसचिव. कुलगुरु कोण आहेत ते सांगायचंय, कुलपती तर तुम्हाला माहितीच आहे राज्यपाल असतात. आणि कोण आहेत आपले राज्यपाल यावेळेचे, रमेश बैस नाहीत ना, त्यांच्या जागी आता कोण आलेले आहे. गारगाई प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात बांधण्याचे प्रस्तावित आहे, डहाणू, ठाणे, पालघर, पुणे. कोणत्या बरोबर, पालघर. आणि पालघरचं सध्या विचारलं गेले ते वाढवण, वाढवण बंदर जे आहे हे बंदर लक्षात ठेवा जे परीक्षेत विचारलं जातंय, तर वाढवण बंदर हा गारगाई प्रकल्प लक्षात ठेवायचा आहे. आणि ठाण्यापासून कधी आला, 2014, बरोबर की नाही. राज्यात कृषी महोत्सव 2024 कुठे आयोजित करण्यात आला, सातारा, बीड, कोल्हापूर, अमरावती. कुठे करण्यात आला, बीड मध्ये परळी वैजनाथ या ठिकाणी करण्यात आलेला आहे.
कृषी महोत्सव, 15वा कृषी पुरस्कार हा कोणत्या राज्याला? तर महाराष्ट्राला देण्यात आला. तर फल उत्पादनासाठी नागालँडला देण्यात आला, हे लक्षात ठेवा. देशातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी किती सदस्यांची राष्ट्रीय कृती दल स्थापन करण्यात आलं आहे? 10. देशातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी किती सदस्यांचं राष्ट्रीय कृती दल? तर 10 यामध्ये असणार आहे. आणि आरती सरींना हे काय आहेत? याचे अध्यक्ष असणार आहेत. राज्यभरातील शाळांमध्ये महिला सुरक्षेसाठी कोणती समिती स्थापन करण्यात येणार आहे? सखी सावित्री, सखी विशाखा यापैकी नाही. हा तर विशाखा याची घोषणा कोणी केली आहे? शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेला आहे. आणि सखी सावित्री आधी होती, आता त्या जागेवर विशाखा, म्हणजे आणखीन एक समिती स्थापन होणार आहे विशाखा या नावाने. बदलापूर या ठिकाणी जे काही घडलंय त्यावर आधारित आता काय केलेलं आहे? धोरण जाहीर केलंय. प्रत्येक शाळांसाठी हे अनिवार्य केलेलं आहे. ठीक आहे. आपले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत ते सांगायचं मला. भूस्खलनामुळे तिस्ता वीज प्रकल्पाचे नुकसान झाले, हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आसाम, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम. तर कुठला बरं? सिक्कीम मध्ये. तिस्ता ही सिक्कीमची प्रमुख नदी आहे जी पश्चिम बंगाल मधनही जाते आणि मग ती बांगलादेशमध्ये जाते. शेख हसीना मागच्या महिन्यामध्ये आपल्या भारत भेटीला आला होत्या आणि त्या भारत भेटीमध्ये तिस्ता या नदी आणि त्याचा जो प्रकल्प आहे याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली, करार झाला. जवळपास 414 किलोमीटर एकूण लांबी आहे आणि भारतामध्ये ती किती आहे आणि बांगलादेशामध्ये किती आहे हे कमेंट्समध्ये मला सांगायचं. ठीक आहे. अनवर इब्राहिम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत, ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर मलेशियाचे आहेत. मलेशियाला काय झालं होतं? अजलान शाह हॉकी जी स्पर्धा आहे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये या अजलान शाह हॉकी स्पर्धेत प्रथम म्हणजे विजेता कोण आहे? जपान आहे. उपविजेता पाकिस्तान, हे लक्षात ठेवायचं. थायलंड काय आहे? समलैंगिक याला मान्यता देणारा साऊथ ईस्ट एशियामधला पहिला देश. ओके. महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाईफ टाईम अनलिमिटेड लाईव्ह लेक्चर जी सिलेक्शन बॅच नावाने आपण चालू केलेली आहे, ज्याची कोर्स फी आहे फक्त 5,000. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत ही लाईव्ह लेक्चरची बॅच तुम्हाला मिळत राहते, त्यामुळे नंतर कुठलंही तुम्हाला शुल्क द्यायचं नाहीये. आंतरराष्ट्रीय मानवतावादी दिवस 2024 हा कधी साजरा केला जातो? तर तो 19 ऑगस्टला साजरा केला जातो. ओके. प्रधानमंत्री जीवन योजना याचा संबंध कशाशी आहे? तर जैव इंधन याच्याशी निगडीत आहे. सौर ऊर्जेमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 3रा. बरोबर की नाही? आणि सौर ग्राम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे पहिलं. मग ते जिल्हा मी सांगितला, गाव तुम्ही सांगायचं आहे. 1,000 किलोमीटर पल्ला असणारा स्वदेशी कामिकेज ड्रोन कोणी विकसित केलेला आहे? तर नॅशनल एरोस्पेस लॅब यांनी केलेला आहे. कोणता? 1,000 किलोमीटर पल्ला असणारा स्वदेशी. चला पुढे जाऊया. मुख्यमंत्री युवा उद्यम विकास योजनेची घोषणा कोणत्या राज्याने केलेली आहे? तर यापैकी उत्तर प्रदेश या राज्याने काय केलेली आहे? मुख्यमंत्री युवा उद्यम विकास, आलं का लक्षात? म्हणजे स्किल वाढवण्यासाठी. सरकारी नोकरी प्रत्येकाला मिळते असं नाही, मग जर तुम्हाला मिळाली नाही तर तुमच्या कौशल्यावर तुम्ही रोजगार स्थापन करावं, सुरू करावं यासाठी ही योजना आहे. चला. महिलांची T20 विश्वचषक स्पर्धा कोठे खेळवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद यांनी घेतलेला आहे, म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICCने. तर याचं उत्तर काय आहे? संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE मध्ये होणार. नियोजित कुठे होतं? बांगलादेशमध्ये. पण बांगलादेशमध्ये तुम्हाला माहिती आहे अराजकता आणि अंतर्गत आता काय झालेलं आहे, सरकार स्थापन झालंय. ही पार्श्वभूमी पाहून T20 जे विश्वचषक आहे हे बांगलादेशमध्ये न घेता ती कुठे आयोजित करण्यात येणार आहे? संयुक्त अरब अमिरातीमध्ये, शारजा या ठिकाणी ही होणार आहे, हे लक्षात ठेवा. बांगलादेशमध्ये होणार होती
आणि याचं सुद्धा 9वं संस्करण आहे. सर्वाधिक कोणी घेतलेलं आहे? ऑस्ट्रेलिया महिला संघाने. ठीक आहे. देशातलं पहिलं डिजिटल कोर्टाचं उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? तर केरळ या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ओके, डिजिटल कोर्ट ज्यामध्ये काय करण्यात येणार आहे, तर बाउन्स चेक जे आहेत याचा पहिला खटला तिथे चालवला जाणार आहे आणि केरळमध्ये हे होणार आहे. या कोर्टाचं नाव काय आहे हे मी तुम्हाला सांगितलंय, या कोर्टाचं नाव काय आहे हे कमेंट्समध्ये मला सांगायचं. राज्यातील पहिले पोक्सो हे न्यायालय कोठे होणार आहे? मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. तर राज्यातलं हे कुठे होणार आहे? शिवाजीनगरमध्ये होणार आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारामध्ये कोण बांधणार आहे? पुणे मेट्रो 2 वर्षात हे बांधून देणार आहे. 3 मजले असणार आहे, 6 कोर्टरूम असणार आहे. भारताचं अच्छा हा जो कायदा आहे पोक्सो हा कोणत्या वर्षी आला हे सांगायचंय मला. भारताचे पहिले संविधान संग्रहालय कोठे स्थापन करण्यात आलंय? महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, हरियाणा. हे कोठे स्थापन करण्यात आलं? हरियाणा येथे स्थापन करण्यात येणार आहे. आणि याचं उद्घाटन कधी होणार आहे आता? तर आपला जो संविधान दिवस आहे या संविधाना दिवशी हरियाणा जिंदल युनिव्हर्सिटी जी आहे यांनी हे स्थापन केलेलं आहे. संविधान पार्क कुठे आहे बरं? महाराष्ट्रामध्ये. बघा, ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट जी आहे, सोमवारी मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न, मंगळवारी बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न, बुधवारी सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, गुरुवारी अंकगणिताचे 25 प्रश्न, शुक्रवारी चालू घडामोडीचे 25 आणि शनिवारी पूर्ण लेंथ टेस्ट असणार आहे 100 प्रश्नांची. मूल्य किती आहे? फक्त 99 रुपये. पंतप्रधान मोदी हे प्रथमच कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत? प्रथमच कोणत्या यापैकी? तर पोलंड या देशाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. त्यानंतर ते आता युक्रेनला गेलेत. आलं का लक्षात? नेदरलँड या ठिकाणी काय झालंय? तर हायड्रोजन समिट जे आहे ते कुठे झालंय? परिषद नेदरलँडला. युक्रेनसाठी आपण कुठलं गेलो होतो? ऑपरेशन गंगा. साईनाथ मोहन पारधी याने 17 वर्षाखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कोणते पदक पटकावलेले आहे? कोणतं पदक बरं? ब्रॉन्झ पदक. हा कोणत्या जिल्ह्याशी निगडीत आहे सांगा बरं? आणि आपण काय केलं होतं ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये यावेळेला पहिलंच पदक, एकच पदक मिळालं, ते पण कुठलं? पुरुष गटामध्ये अमन सेहरावत 57 वजनी गटामध्ये. विनेश फोगाट ही बाहेर पडली कारण 50 किलो वजनी गटामध्ये 100 ग्रॅम वजन जास्त वाढलं, जास्त असल्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आलं. आणि पहिलं आपल्याला ऑलिम्पिकमध्ये कुठलं मिळालं? घशाबा जाधव यांच्या रूपाने हेल्सिंकी 1952 मध्ये. कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट हा कार्यक्रम सुरू केला? तर पश्चिम बंगाल यांनी काय केलाय? हेल्पर्स ऑफ नाईट्स हा काय केलेला आहे? उपक्रम सुरू केला आहे. भारताच्या कोणत्या 2 राज्यांच्या रामसर स्थळांची नव्याने रामसरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहे? तर यापैकी तमिळनाडू आणि मध्य प्रदेश यांची करण्यात आली. एकूण आता किती झालेले आहेत रामसर आपले भारताचे? 85. किती झाले आहेत? 85. आता मागे किती होते? 82 होते. 2 बिहारचे त्यात नागदी आणि नागता हे जे 2 यामध्ये झाले होते 82. आता तमिळनाडू आणि मध्य प्रदेश पैकी तमिळनाडूचे 2 आणि मध्य प्रदेशचा फक्त 1 झालाय. एकंदरीत तमिळनाडूचे किती झाले आहेत आता? 18 झालेत सर्वाधिक रामसर. जे मी 3 सांगितलेत. किती? 2 राज्यांच्या. हा बरोबर. कोणत्या 2 राज्यांच्या रामसर स्थळांची नव्याने? बरोबर. तर 2 राज्य आहेत आणि 3 रामसर आहेत. ते 3 रामसर स्थळांची नावं सांगायची आहेत मला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न कोणता आहे? महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? यापैकी कोणाची अतिरिक्त सचिव पदावर? डॉक्टर IS चहल. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे गृह विभागाच्या मुख्य सचिव पदावर कोणाला करण्यात आलेलं आहे. आपले मुख्य सचिव कोण आहेत? सुजाता सौनिक आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त भार होता, हा अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा भार आता कोणाला देण्यात आलेला आहे? IS चहल यांना देण्यात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न कोणता आहे? तर महिला
पहिला राष्ट्रीय अवकाश दिन कधी साजरा करण्यात येणार आहे? तर 23 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अवकाश दिन हा पहिला साजरा करण्यात आला. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे चंद्रयान 3 हा 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्याने सॉफ्ट लँडिंग केलं, म्हणजेच उतरला. त्या ठिकाणाला शिवशक्ती पॉइंट हे नाव देण्यात आलेलं आहे आणि या त्यांच्या कार्यक्रमाचा गौरव करण्यात आलेला आहे. तोही कुठल्या स्वरूपात? तर चंद्रयान 3 या टीमला विज्ञान रत्न पुरस्कार, टीम म्हणजे संघामध्ये कोणाला देण्यात आले? तर चंद्रयान टीमला देण्यात आलेले आहे. तर इथे तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे, पहिला विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि LVM3M4 हे रॉकेट कोणत्या चंद्रयान मोहिमेसाठी वापरले गेले? MVM3M4 हा या प्रश्नाची उत्तरं मला तुम्ही द्यायची आहेत. तर हे लक्षात ठेवा, 23 ऑगस्ट आपण नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला गेला आणि तो कुठे केला? तर भारत मंडपम आणि कोण होते? द्रौपदी मुर्मू इथे उपस्थित होते आणि